तुझा बंगला तो पॉश दिसतोय, माल मिळणार बहुतेक. अरे घरात कोण आहे का रे? घर विकायला काढलं की काय? या घराचा मालक कोण आहे? तुला माळी वाटत तू काय म्हणाल? तर वर्गणी काढ चल. वर्गणी काढ वर्गणी. तुला का आपण भिकारी वाटलो का रे? हा 10 रुपये देतोस ते. मग किती पाहिजे वर्गणी? तुला आपला रेट माहित नाही. तुझा रेट आहे? काय रेट आहे? तुला माहित नाही वर्गणीचा रेट काय तो? नाही बाबा. झोपडपट्टीवाल्यांना 25 रुपये, चाळीतल्यांना 500 रुपये, फ्लॅटवाल्यांना 5000 रुपये, आणि बंगल्यावाल्यांना 25000 रुपये नेट. चल काढ लवकर चल. नाही नाही काढतो, पण एवढी वर्गणी कशाली? तुला माहित नाही काय? अरे माहिती तुला विचारून कशाला मी? नाक्यावर मंदिर बांधायचं चाललंय. चल. चाललंय ना, अजून बांधलं नाही ना. अरे पण पैसा आल्याशिवाय कसा काय विचार नको का करायला? आम्हाला माल किती गोळा होतो याच्यावर विचार करणार ना आपण. तू विचार करणार मग कामाला? तुला डोकाय वाटतं. अरे मी एक काम करतो, मी वर जातो, तो माझं जावं येणं कमलेश त्याला पाठवतो. काय माझ्या पैसे सगळं तो बघतो ना. जावाला पाठवलं तर कशाला पाठव? माल आला पाहिजे. चल लवकर आहे. अरे काम करे, 10 रुपये घेऊन ठेव. मी त्याच्याबरोबर 24990 पाठवतो. हा हे धर आणि रोकड कॅश घेऊन या लवकर. बरं बाबा. तो खाली माणूस उभा आहे ना, तो पैसे मागायला आलाय. कमलेश म्हणून जा, चांगला त्याला आवाज दे आणि इकडनं पिटवून लाव. जो हुकुम है आका. तू कोण? जावई. तुझ्या सासऱ्याने सांगितलं नाही का? काय वर्गणी पाहिजे 25000 रुपये नेट. 25000? बाप नाही तर ठेवायचं तुला. तर काय बाप कोणाचा काढतो? आपल्याला ओळखलं नाही काय? ए आपण या एरियाचा हाय आहे. आंगळा हात लावायचा ते छप्पन नाही बघितलं. सतान मुली ते ठेवू काय पाणी भरायचं तुला? नाही शप्पन, तुझ्या बायकोचं कुंकू पुसरी आणि मग आपल्याशी बोल. तुझ्यासारखे अनेक मच्छर बघितले. चले आवाज दे. चाल. अरे मच्छर तुला बोलतो रे, बघतो काय डोळे फाडू. तू ये परत नाही. बास म्हटलं असं? बास म्हटले? बास बास. अरे तू आपला डोका फिरव असे, तू आपल्यावर राग देतो. ए जगे, ए राजा, ए राजा, ए राजा, ए आहे. तुला तर आता दाखवतो आई शपथ. तुला बघतो ना मी. नमस्कार. कोण पाहिजे? काय काय पाहिजे आपल्याला? कोण आहे तुम्ही? ए काय तू? काय काय तू विसरला आपल्याला? काय झालं? तू आपल्याला विचारतो कोण पाहिजे तुला? हा तू आपले पाय काय तोडणार असणार तू? मी कुठे काय बोललो? मला मला मच्छर म्हणतो. मच्छर कसे म्हणून तुम्हाला? तुम्ही जवळजवळ गरुडा सारखे दिसतो. मला घरात पाणी भरायला ठेवणार आहे. आमच्याकडे अरे बॉक्सिंग काय नाहीये. मोठ आहे माझं. अरे आपली मला वाटलं तू मारामारी करणार त्याच्यावर. अरे असं लोक कधी भांडणं करायची असत का? अरे गुंड ते आपण सभ्य लोक. काय दिसतो तू? तू काय स्वतःला समजतोस काय? मी लॉयन फर्स्ट्रॉम, चंद्रावर जाणारा पहिला माणूस. तू कसं आपलं काहीतरी मुर्गा करतो? अरे तुला वाटलं असेल ना मी मध्ये खाण्या पडलो. वाटलं की नाही? तू कसं पडणार? तू एवढ्या जोरात बोलत आहेस मला. तू तेवढ्या तयारी द्यायस काय? प्रत्येक वेळेस तू दुश्मन माझ्यावर का नसणार आहे का बायकून घ्यायला? ते पण तयारीचे असतात ना. तो होता कसलं माहिती ना? मग कसं ठॉक कंदिरी पाहते तेवढी दिली जोरात तुला. तुला तर वाटलं असेल ना मी मध्ये का नाही पडलो. वाटलं की नाही? होय की नाही? हा वाटलं ना. आता बघतो ना आपलं काय चाललंय सध्या. काय चाललंय? रस्त्यात बायकांना जाळतात, कोण मध्ये पडतं? रस्त्यात भोसकतात, कोण मध्ये पडतं? तसं मी कसे मध्ये पडणार? एक माणूस कशा नात्याने विचार कर ना. मी कसं मध्ये पडणार? आणि दुसरी माणूस काय अशी
की त्याच्यामध्ये काही संबंध आहे का, तो माझा दुश्मन आहे का, मी काय मध्ये येणार? आणि मुळात मला हे पटतच नाही, दोन माणसांनी म्हणून एकाला मारणं मला अजिबात आवडलं नाही. हा तुम्ही एकटे एकटे बरे, कसं गोरा काळा फायटिंग चांगली, गोरा काळा सावळा बरोबर नाही कॉम्बिनेशन ना. काय किती गमस हे बरं, गमस गमस काय बोललो हे, असं बोलायला गेले मार खायला असेल लाज शरम नाही? विचार कर ना, कधी अशी भांडणं करू नये. आम्ही कसे प्रेमात राहतो, आम्ही कधी मार खातो? तुम्हाला कधी असे आवश्यक पाहिलं काय? दिसतोच मात्र माहिती आहे असं वाटतं, हे मला बर्फ पडतो थोबाडर तू काय मस्त रे काय रे, सॉरी लागलं काय, विसरतो रे मी नेहमी तुला मार लागले. तुला हे वाटलं असेल ना मी शेजाऱ्यांना का नाही बोललो, वाटलं की नाही? हाक मारले, किती हाका मारले, कोण यायलाच कारण तुझं नाव सांगितलं, एवढी तुझी ओळख आहे ना बाहेर, सॉरी तुला मानतात ना, है की नाही? अरे साधा तू विचार कर ना, शिप तुम्ही एवढंच मारलं, चुरा विरा भुसकला असता माझ्या पोराला मी काय उत्तर दिलं असतं, तर मला बरं वाटलं असतं. मला बरं कसं वाटेल, वाटणार का? मला पण नाही बरं, पण तुला मी उत्तर काय देणार? आता तू नीट विचार कर, हे भांडणं चांगली नाही, भांडणं काय होतं हे बघ, हे बघ, हे बघ असं होतं. आता हे जर परत परत बोलू, आता मला सांग तुझं नेहमीच असलं असतं, आता किती बडबडलं असं मला, मला एवढं बोलायला चान्स मिळाला असता, पण आज काय मिळतोय तुझ्या वागण्यामुळे? मी तर म्हणे तू असंच वागत राहा, कोण दादा आला की जास्त रांगावर काय मार, मला जेवढं एक महिना आराम असं पण 15 दिवस मस्त मला पाहिजे. प्रॉब्लेम म्हणजे आता काय, तू जेवढा कसा, एक आपल्या ते बेडे अडकले ते तसंच झालंय, जेवढा कसा आता, शेवटी माझीच मदत लागणार ना? हा मी कोण, तू कोण? हा आत्ता असं असं वागलास ना, इथे ना लागलं मार, तो पण मूर्ख आहे साला, ग सगळे फिलिन ते ब्लँक्स भरले, सगळं अख्खा फाटला असं बरं झालं असतं, इथे पण त्याने मारलं पाहिजे होतं खरं म्हणजे. मस्त दोन काय दिसलं असं म्हणजे तू काय, हा मी मोठा तू ना, अजून आहे थोडेसे आहेत मराठो, संपूर्ण त्याने हे नाही केलंय, आहे थोडं बाकी आहे, काय काढी लावायची मग पेठ, नको नको एकदम मरू नको रे, मला मुलीला उत्तर द्यावं लागेल ना, काय माझ्यावर टाकतोस मग, दुखतंय औषध लावू बरं, मी आता बाहेर जातो, तू काय कर फक्त विचार कर, कधी अशी भांडणं करू नये. काय झालं, भांडणाचा पश्चाताप होतोय ना? बरं होईल, माणूस सुधारतो राजा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे तुझं अपयश आहे ना, ही तुझी पहिली पायरी, म्हणजे असेच मार खात जा, तुला कधीच यश येणार नाही. काय बरं झालं दाखवणं मला मग, हा झोपणार आणि विचार करणार. काय विचार करणार? मारामारी करायची नाही, सासरा हा देव, जावई हा नोकर फालतू, मी हा लात मार जावयाला, सासऱ्याला कसं करणार लातेर मारणार मग, पायने पायने नमस्कार करणार, हात मोडल्यामुळे दाखवतच हे हात, एक हात हा शाब काय, हात हा हात समजायचा बरं बरं, आता हा समजा हा पाय हात तोडला तुझा मग कसं नमस्कार करणार असा हो, आता सांगतो मी गुंडाला हा पण हात तोड म्हणू नको ना, हा मम्मी कोण तू काय, हा चालला बरं, आता मी निघतो उद्या बघतोस, झोपतो नाही विचार करतो, चांगला वागायचा शाबास चल, अरे हात तरी मिळव, झोपला वाटतो मरू दे, चल येतो रे बाबा चल. ताबडतोब साहेबांना बोलव, बसा बसा, या या या, बसा बसा, मी कमलेश बाबांना बोलवतो ना, बसव बसा बसा, सॉलिड आहे घर मस्तच, तुमच्या हाताला लागला तुम्ही असं काय चालत, अरे काय झालं त्या गुंडाने ना मला कमरेत लात घालायचा प्रयत्न केला पण मी असा वार चुकवलो, साहेब अरे तुम्ही साहेब हा काय प्रकार आहे कुठला, हा 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 ना हा नाही काय झालं माहितीये का, ते जरा मारामारी झाली ना, म्हणजे मी मारले मी मार खाल्ला त्यामुळे सगळं असं विचित्र झालं, तुम्ही इथे कसे काय आलात, पण काय काय बोलताय काय तुम्ही, इतके दिवस म्हणून तर आलो नाही ऑफिसला ना मी, असं काय बोलताय, अहो बँकेत नेहमी तुम्ही येतात आणि तुम्ही आता चक्क तोंडावर खोटं बोलताय, हो बँकेत तुम्ही होतात पण बँकेत झालेल्या घोटाळ्यात तुमचा सहभाग होता, बँकेत घोटाळा झाला, हो हो मालिक काय बोलतायत काय, अहो ह्या कागदपत्रावर सह्या काय तुमच्या भूताने केल्या होत्या, भूत कशी हा कुठे गेला माझा, हा इथे आहे ना, हा सांभाळू ना, खाली वाकायला लागते, काही नाट्य करू नका, या सगळ्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करणार आहेत, कदाचित पोलिसातही हे प्रकरण द्यावं लागेल, काय हो असं
अहो काहीतरी काय अहो वेदा कोणाने मला एवढं मारलं मी उठू शकत नव्हतो तर ऑफिसमध्ये कसा काय येणार नाही का बँकेतले सगळेजण जाणत आहेत की तुम्ही नियमित बँकेत येतात आणि रोज बँकेतलं काम करता मास्टरवर तुमच्या सह्या सुद्धा आहेत नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे गेले 8 दिवस मी उभा शिक्षा बघतोय मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा बघतोय हा सगळा तोच प्रकार आहे तुम्ही वाटेल त्या कहाण्या बनवून सांगाल पण तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार अहो लाखो रुपयांचा घोटाळा झालाय अहो लोकांनी मोठ्या विश्वासाने बँकेत ठेवलेली रक्कम अचानक गायब झाली मग लोक बँकेवर विश्वास कसा ठेवणार अहो मी आई शपथ सांगतो ह्याच्याशी माझा संबंध नाही हा नक्की काहीतरी भूताकेताचा किंवा भानामतीचा प्रकार आहे तुम्ही प्लीज 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 माझ्यावर जरा भूतोसकी दाखवा माणुसकी दाखवा वा कमलेश वा आपल्या पापात तुम्ही भूतांना सुद्धा सहभागी करताय कमाल आहे तुमची अहो आजच्या युगात लहान मुलं सुद्धा भूतांना घाबरत नाहीत पण तुम्ही तर बँकेत कॉम्प्युटरवर काम करता पण तुमच्या डोक्यात भूतांचे विचार अहो पण असं कसं शक्य नाही माझा ह्याच्यात खरंच काही संबंध नाही सर मला एक सांगा मी वेळच्या वेळी ऑफिसला येत होतो हो सर्व सहकाऱ्यांशी मी व्यवस्थित वागत होतो हा कोणाचाही अपमान करत नव्हतो की नाही हा मी तो कसा असेल मी ऑफिसला आलोच नाही पाहिजे माहीत आहे विचारा माहीत दादा मी इथे घरातच होतो नाही का त्या दिवशी तुम्ही मला असं फुलासारखं उचललं आणि काट्यात नेऊन ठेवलं काय वाकावर नेऊन वाकावलं वाकावर नेऊन ठेवलं हो बघा पुन्हा पुन्हा तेच काय सांगताय कमलेश साहेब आताच्या आता तुम्ही माझ्याबरोबर बँकेत चला आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच कागदपत्र पहा मास्टर भाईच्या तुमच्या सह्या सुद्धा पहा वाटलं तर कर्मचाऱ्याशी बोलून खात्री करा मग कळेल खरं काय ते खोटं काय जीप झड झाली मला असं म्हणायचं तर अहो जो घोटाळा मी केलेलाच नाही त्याचा शहा निशा करायला मी कशाला येऊ म्हणजे तुम्ही बँकेत येणार नाहीत मी मला असं म्हणायचं तर मी असं म्हटलंय का मी असं नाही म्हटलेलं मी असं म्हणतोय की मी घोटाळ्याची जबाबदारी घेणार नाही मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्फल उचलणार नाही अहो साहेब आम्ही असं ठरवलं होतं की बँकेत जो घोटाळा झालाय तो बँकेतच दडपून टाकायचा आणि गेलेली रक्कम तुमच्याकडून वसूल करून घ्यायची आणि तुम्हाला जरा थोडा समज द्यायचा पण काय करणार तुम्ही आम्हाला काही सहकार्य करत नाही ठीक आहे आता हे प्रकरण पोलिसांना देण्याशिवाय पर्याय उरत नाही असा काय माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही कशाला हात जोडताय माझ्या आयुष्याचा बरोबर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हो हे बघा अहो मी इथे भाड्याच्या घरात राहतो तो सासरा महामूर्ख आहे माझा त्याला विकलं तरी त्याला आपण एवढे पैसे देऊ शकत नाही का हो तरी म्हणा हो सासऱ्याला विकलं नाही विकलं तरी आपण पैसे देऊ शकत नाही ना त्याला आता क्षमा याचना करून काय उपयोग नाही कमलेश साहेब आधीच तुम्ही माझा बराच वेळ खाल्लाय आता भोगा तुम्ही तुमच्या कर्माची फळ मी निघतो ऐका तुम्ही रागू नका दोन गोष्टी ऐकून घेतल्या तर जरा परमेश्वरा अरे परमेश्वरा इतके दिवस मी वेगवेगळ्या आयडिया लढवून दुसऱ्यांना सतवायचो त्यांच्या आयुष्यात छोटीशी गंमत निर्माण करायचो आणि तू माझ्या आयुष्यात एवढी मोठी गंमत निर्माण केलीस चला चला माळी दादा चला चला काट्यावर बसू काय बाकावर बसू चला पोयते मारू गप्पा मारू गप्पा मारू चला झोपे सुद्धा मला हसायला येतं सारखा कमलेचा पराभव दिसतो वा 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 आ काय बरं वाटतंय का 8 दिवस झोप लागले कमलेची बॅद नाही डोक्याला उलट त्याच्या मागे बॅदी लागली आहेत त्यात निस्तरत बसलाय तू खरंच खरंच त्या दिव्याची काय कमाल आहे आ हा नशीब तर विजयला मला दिवा दिला वा वा काय करूया आज नवीन काहीतरी आयडिया करूया आज सकाळपासून त्याला कामालाच लावूया झोपला असेल आराम साहेब दिवा कुठे माझा जादू झाली दिवा गेल्याने पोटले आला अरे बापरे नाही हा होतो आपल्याकडे ना हो अरे हो आमच्या हिने माझा फोटो म्हणून विकत आणला होता काय हिचं डोकं रे बाबा दिवा कुठे गेला इथे ठेवला होता मी नेहमी साला माझा हलगर्जीपणा नडतो मला कुठे काय ठेवतो आठवत नाही पण असलं तर इथेच ठेव ही पण नाही दिवा मी झोपले असताना कमलेश चालायच ना रूम मध्ये कमलेश कमलेश एक शर्ट काय काय कमलेश काय कमलेश कमलेश काल रात्री माझ्या बेडरूम मध्ये काय आलास हो काहीतरी बोलू नका कोणी ऐकलं तर भलता अर्थ काढतील अरे तसं नाही रे मा
काल माझ्या बेडरूम मध्ये घुसून माझी महत्त्वाची वस्तू चोरली असतो. इतलं तुमचं प्रत्येकाचं मला हेच कळत नाही. घरातलं काही चोरी लागलं तुम्ही माझ्यावर कसा आरोप करता हो? बँकेत घोटाळा झाला माझ्यावर आरोप काला. तुमचं काही चोरी गेलं तुम्ही माझ्यावर आरोप करता. आणि काय हो काय हो, हे चोरीला गेलं चोरीलं काय? असं चोरीला गेलं सोनं नाडं चांदी पैसे काय चोरीला गेलं तुमचं? ते काय नाही, माझी महत्वाची वस्तू म्हणजे लिंबू नाही रे. मी नाही सांगू शकत तुला. असं कसं मग आरोप कसा करता माझ्यावर? अरे तू चोरल्यास म्हणून आरोप करतो. हो काहीतरी आरोप वाटेल तर मी ऐकून घेतो म्हणून वाटेल तर बोलू नका. तू चोरला नाही? अजिबात चोरलेलं नाही मी. काय 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 चोरलं काय मला सांग ना, काय चोरलेलं? अरे ते सारखे हे काय सीझनचा बॉल नाही कधी खेळलाय काय तुम्ही? हे रे आपलं काय? अरे मी नाही सांगू शकत रे तुला. मी काय लहान गोष्ट आहे का? एकदम लहानशी गोष्ट आहे का अशी? नाही नाही, मला तुझ्या घराची रूमची मला झडतीच घ्यायची. काय बाबा, हे शक्य नाही शक्य नाही. माझ्या बेडरूम मध्ये तुम्ही पाऊल टाका तर खरं, नाय तुकडा पाडला ना. आता मला खात्रीच पडली. कसली? तूच माझी वस्तू चोरली आहेस म्हणून तर घाबरलायस ना. मी काय बँकेत घोटाळा, घरात घोटाळा? मला हेच कळत नाही अहो, बँकेतला घोटाळा मी नाही केलेला. काय चाललंय तुमचा? वस्तू तुम्ही तुमच्या खिशात शोधा ना. हॅलो, माझ्या कशात? हॅलो, ए नाही, हा नाही तुम्हाला नाही. हा कोण? हा मी कोण? हो आपण कोण? गोपाळकृष्ण. नाही आपण म्हणजे मी कोण? स्वतःला आवाज करतोय. हो मी याला कमलिया. कमलिया का? कमलेश. हा मी कमलेश बोलतोय. हो काय चाललंय? नाही तुम्हाला नाही. बँके? हा बोला 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 साहेब. अरे काय काय? नाही तुम्हाला नाही. हो तुम्ही थांबव जरा, बँकेतून फोन आहे ना माझ्या. काढला असतं. थांबा जरा, चार्जशीट. नाही अहो काय चाललंय? नाही काय. हा बोला काय झालं? नाही काय घोटाळ्यात माझं नाव नाहीये. मी तुम्हाला किती समजुतीने सांगत होतो, मी त्यात येऊच शकत नाही घोटाळ्यात. हा इट्स ओके इट्स ओके. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? केलं माफ केलं माफ केलं. हो अहो पार्टी तुम्ही मला द्यायची, मी तुम्हाला कसली द्यायची? हा वारा लागतोय. हा नाही मला वारा लागतो. तुम्ही काय करताय इथे? वारा कसला सोडताय? हा नाही ओके ओके. नाही मी उद्याच जॉईन होतोय बँकेत. ओके ओके बाय. बघितलं? घोटाळ्यात माझं नाव नाही आहे. अरे दूध का दूध पाणी का पाणी, कळलं काय? चोरी मी केलेलीच नाही आहे. अरे नक्की तूच चोरी केली आहेस, दात विचकू माझ्यासमोर उभा राहिला नसतास. अरे जा रे जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, पोलीस मध्ये कंप्लेंट घ्या, माझ्या बेडरूमची झडती घ्या, काय सापडणं शक्य नाही. अरे या फालतू गोष्टी, या मोठ्या गोष्टी तुम्ही सुटलो, तुमच्यासारख्या फालतू माणसाच्या तावडीतून मी हा हा म्हणता सुटीन, कळलं काय? परत वाटेला जाऊ नका आणि खिशा बिशाला हात लावायचा नाही. हा हा नक्कीच नक्कीच माझी वस्तू यानेच घेतली आहे, त्याशिवाय घोटातनं सुटूच शकत नाही. अरे बापरे, तो देवा जर ह्याच्याकडे सापडला तर माझं आयुष्यभर यात देवानं पेटवेल मला. विजयला गाठलंच पाहिजे. विजय! अरे अरे काय झालं? बरं झालं तू भेटलास. काय झालं काय? अरे अरे तो देवा हरवला रे, त्यामुळे तर सगळं निकाल कमलेच्या बाजून लागायला लागलेत. दिवा हरवला? हो. मग घाबरायला काय झालं? नाही असं नाही, तू एवढा विश्वासाने मला दिलास नाही, माझ्या हातनं हरवला तो. नाही मी तुम्हाला सांगायला विसरलो. काय? तुम्ही तीन इच्छा मागितल्यात ना, आता दिवा गायब होणार आपोआप. मी कुठे मागितल्या? तीन इच्छा झाल्या ना तुमच्या? नाही पहिले तर राक्षसाला कमलेशला मारायला सांगितलं. बरोबर, एक झाली. मग त्या गुंडाला कमलेशला मारायला सांगितलं. दोन झाली. आणि बँक घोटाळा? तीन झाल्या. दिवा गायब होणार? हो. बरं निघा जा. नाही याच्यापेक्षा भन्नाट कल्पना आहेत आपल्या डोक्यात. म्हणजे हा दिव्याचा काहीच नाही अहो, ह्याच्यापेक्षा मोठ्या. त्याच्यापेक्षा मोठ्या? वा वा वा, तूच माझा हरी. हरी कोण? हरी नाही रे, काय तुझं नाव ते? हा काय नाव तुझं? विजय. बरोबर. आता नाही विसरणार, कारण तू माझी स्वप्न. विजय. हा